सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त दौरा सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं नसल्याचा आरोप भाजपाने करत मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या शिवसेनेनंही प्रत्युत्तर देत जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानं या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे देखील काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. अखेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारत जोपर्यंत मुख्यमंत्री निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. काही वेळानं पोलिसांनी भाजपा आणि शिवसेनेच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त दौऱ्यावर आहेत. सांगलीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्बर्ट रोड या ठिकाणी पूरग्रस्त व्यापारी आणि शिष्टमंडळाची भेट घेण्यासाठी वेळ राखीव ठेवला होता. दरम्यान या ठिकाणी भाजपाच्या वतीनं देण्यात येणारं निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडून स्वीकारण्यात आलं नसल्याचा आरोप करत भाजपानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. त्यासोबतच रस्त्यावर ठियाही मारला. यानंतर हा सर्व गोंधळाचा प्रकार घडलेला आहे. सकाळपासून आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही निवेदन द्यायसाठी थांबलो होतो एका ठिकाणी. पोलिसांनी आम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही मागं थांबा, आमची नावं लिहून घेतली. आम्ही ठीक आहे, पोलिसांना सर्व प्रशासनाला सहकार्य करून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आम्ही निवेदन द्यायसाठी थांबलो होतो. थांबलेला असताना अचानक मुख्यमंत्री आले आणि निवेदन द्या रे केले आणि गेले गाडीत बसून. आमचं निवेदन घ्यायला आलेच नाहीत, रस्त्याच्या मध्ये उभारून निवेदन द्या म्हणले. आम्ही काय रस्त्यावर पडले काय? आम्ही पूरग्रस्त आहे, पूरग्रस्तांचं निवेदन घ्या म्हणालो आम्ही. आमची काय वैयक्तिक मागणी नाही, आमची पूरग्रस्तांचे तात्काळ सर्वे झाले पाहिजेत, सर्वे बरोबर पैसे मिळाले पाहिजेत. युती सरकारच्या काळात जे पैसे मिळाले होते तेच पैसे आम्ही मागा लागलोय. आम्हाला वाढीव 1 रुपया नको यांच्याकडनं. या ठिकाणी तुमच्याकडनं गोंधळ घातला झाला असं सांगितलं, काही सुद्धा गोंधळ घातला नाही. आम्ही रस्त्याच्या दोरीच्या पलीकडेच होतो. पोलिसांचं मत घ्या तुम्ही, आम्ही काही सुद्धा गोंधळ घातला नाही. गोंधळ घालायचा असताना आम्ही काय पण करू शकलो असतो, पण आम्ही एक सुसंस्कृत पार्टीची माणसं आहे, भारतीय जनता पार्टीची. गोंधळ कोण घातलाय हे तुम्ही आता 2 मिनिटांपूर्वी बघितलंय. काय भूमिका असणार आहे? आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे. तोपर्यंत या आंदोलन चालू केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.